खानदेशकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईच्या पालिकेत निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळतो. या दोन्ही पालिकांमध्ये दोंडाईच्या पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले. निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात इथला प्रचार विकासाच्या मुद्द्यावर एकवटलाय. या दोंडाईच्या पालिकेत रोजगार हमी मंत्री जयकुमार रावळ आणि काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या दोघी दिग्गजांनी आपली सर्व ताकद जिंकण्यासाठी लावली. इथल्या रणसंग्रामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी. धुळे जिल्ह्यातलं दोंडाईच्या हे सर्वात महत्त्वाचं शहर आहे. व्यापारी दृष्टिकोनातून या शहराचं महत्त्व जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी वजन ठेवणारं आहे. आणि अशा या दोंडाईच्यामध्ये दोन आजी माजी मंत्री हे एकमेकांची प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसकडनं हेमंत देशमुखांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर भाजपाकडनं जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशा या परिस्थितीत मतदार नेमका कोणाला कौल देतील आणि आपल्या मताचं दान कोणाच्या पारड्यात टाकतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण की इथे न झालेला विकास आणि इथले अनेक समस्या या इथल्या लोकांसाठी या कायमच्या त्रासाच्या ठरलेल्या आहेत. आणि या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा मग आहे ती सत्ता कायम ठेवण्यासाठी मतदान करतात की काय दोंडाईचेकर हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, दोंडाईच्या धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.